अरे थैंक यू. मधुराचा चहा नाश्ता झालाय. सकाळी लवकर औषध घ्यायचं असतं ना म्हणून पडली आहे जरा. आता मी बघते. हाय, आय एम नीरज. तू विनी राइट? हो. मी आत येऊ का? कोण आहे ग विनी? या ना, या प्लीज. मी नीरज कोतवाल. हो ऑफकोर्स आय नो यू. सुशांतचा मित्र ना? ये ये बस 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 बस. थँक यू. ड्रॉ चेअर फॉर युअरसेल्फ. कसा आहेस? तुम्ही कसे आहात दादा? अरे मी फर्स्ट क्लास. बरं, हिला ओळखलंस? ही विनी, सुशांतची. मी ओळखतो हिला. म्हणजे तुम्ही भेटलाय दादी? नाही, सुशांतने हिचं फोनवरून वर्णन केलं होतं म्हणून म्हटलं मी ओळखतो हिला. ओ, सुशांतने सुद्धा मला यांच्याबद्दल खूप काही सांगितलं होतं. चांगलंच सांगितलं असणार. मित्राने मित्राबद्दल खोटं का होईना, पण चांगलंच सांगायला हवं. काय दादा? मी चहा घेऊन येते. मग इथे किती दिवस मुक्काम आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे तू मुंबईत कसा काय? आलो आहे काही दिवसांकरता मुंबईत. इथे अंडर 19 टीमसाठी स्पेशल क्रिकेट कोचिंग कॅम्प आहे. इकडचं काम झाल्यावरती सिडनी, 3 महिन्याकरता ऑस्ट्रेलिया. त्यांच्या ज्युनियर टीमसाठी कोचिंगची असाइनमेंट आहे. ग्रेट. म्हणजे एकूण काय तर ग्लोब ट्रॉटिंग. हा, मजा आहे. मजा आहे कसाच्या आहे देवच जाणे. बरं, सुशांत कुठे आहे? तो कामासाठी बँगलोरला गेलाय. अरे बापरे. अरे काय झालं? काही नाही, माझा असा विचार होता की काही दिवस तुमच्याकडेच राहिलो असतो. ठीक आहे, आता हॉटेलमध्ये राहील. नाही नाही, कशाला. अरे सुशांत नसला म्हणून काय झालं? तू इथे राहू शकतोस. काय विनी? हो ना. थँक्यू दादा. अरे प्लेजर. घे चहा घे. मा, आज आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय. तुमच्याच नावाने पुन्हा एकदा डेअरीचा व्यवसाय करतोय. तुमची उणीव तर जाणवेलच मा, पण आजपर्यंत आयुष्यात जे जे काही तुम्ही आम्हाला शिकवलंय ते सगळं लक्षात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आशीर्वाद असू दे. बोल दादा, कसा आहेस? बरा आहे, बोल ना. दिवाकर, एक अत्यंत आनंदाची बातमी द्यायची आणि त्याच संदर्भात आमंत्रण सुद्धा द्यायचं आहे, म्हणून आम्ही फोन केलाय. आम्ही एक जुनी डेअरी विकत घेतली आणि आता मानच्या नावाने ती पुन्हा सुरू करायचा विचार आहे. सुलोचना देवी फार्म प्रोडक्ट्स या नावाने आम्ही हा बिझनेस सुरू करणार आहोत. आज सकाळी पूजा झाल्यावर नव्या कंपनीचा शुभारंभ होईल.
आणि आमची इच्छा आहे की तू तिकडे असावस, त्या समारंभाला तू तिथे यायचंस. दादा अरे खरंच खूप छान बातमी दिलीस तुम्हाला. मला तिकडे यायला खूप आवडलं असतं रे, पण माझी परिस्थिती तुला माहिती ना. दिवाकर आम्ही येतो ना तुला न्यायला, आणि हे बघ तू नाही आलास ना तर शालिनींना खूप वाईट वाटेल. शालिनी आता पुढे गेलेले आहेत, पण त्यांनी आम्हाला 3-3 वेळा बजावलंय आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय की दिवाकर भाऊजी त्या समारंभाला पाहिजेत, म्हणजे पाहिजेतच. खरंच आम्ही येतो ना तुला न्यायला. दिवाकर तुमच्या दोघांच्याही मला भावना समजत आहेत रे दादा. अरे एवढं सगळं रामायण होऊनही तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल अजिबात किंतू नाहीये. माझ्याबद्दल फक्त प्रेम आणि प्रेमच आहे माहिती रे मला दादा. हे बघ दादा, मी प्रत्यक्ष जरी तिकडे येऊ शकलो नाही ना, तरी मनाने प्रत्येक क्षणाला मी तुमच्या बरोबर आहे. दादा तुझ्या आयुष्यातल्या ह्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट दादा. अरुणराव, मेघना बोलते. तुम्हाला एक फॅन्टॅस्टिक बातमी द्यायची होती. आपले शत्रू पद्माकर सरदेसाई यांच्या नवीन व्यवसायाचा आज शुभारंभ होतोय. अरुणराव ही बातमी फॅन्टॅस्टिक नाही हो, जे आता यापुढे मी सांगणार आहे ना ते फॅन्टॅस्टिक आहे. आज जिथे शुभारंभ होणार आहे तिथे पूजा होऊ शकत नाही याची चोख व्यवस्था केली आहे. जर पूजाच झाली नाही तर शुभारंभ कसा होणार, नाही का? राईट. सगळी व्यवस्था मीच केली. अरुणराव, तुम्हाला सांगितलेलं काम तुमच्या लक्षात आहे ना? यांचं एकही काम व्यवस्थित पार पडता कामा नये. राईट. आता संध्याकाळपर्यंत वाट बघूया, कळेलच आपल्याला यांची शुभारंभाची पूजा कशी पार पडली ते. मग मीच पाठवते मिठाई तुमच्या घरी शुभारंभाची हो. ओके. चला बाय. मेघना, काय चालवलेस तू हे? अगं एवढं सगळं झालं तरी अजून धडा शिकत नाहीयेस तू. मेघना तुझ्या या असल्या वागण्यामुळेच बस तुमचं तत्वज्ञान तुमच्याकडेच ठेवा, मला नका ऐकू. मी काय करते ते मला व्यवस्थित करते. हे काय चाललंय? दादाला कळवायलाच हवं. नाही, मला ही गोष्ट दादाला कळवायलाच हवी, पण काय सांगू मी? ही मेघना किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्योती,
कुठे बाहेर चाललीस का? हो, पद्माकर काकांच्या नवीन कंपनीच्या इथे भूमिपूजन आहे ना, तिकडे चालली आहे. किती छान. पण तू नको जाऊस बाई. का? आपल्या घरातून दुसरं कोणी जाते का? नाही ना. मग तू अशी एकटीच गेलीस तर बरं नाही दिसणार. मला काय वाटतं की तेही आपलंच घर आहे, त्यामुळे आपल्या घरातून तिथे कोणी गेलं नाही ना तर जास्त वाईट दिसेल, नाही का? किती छान विचारत ग तुझे. बरं, आता तुला जायचंच आहे म्हणतेस तर जा तू. पण जातेच आहेस तर मग कायमचीच जा, परत नको येऊस. हा काय ना सोना, या घराचे काही नियम आहेत, काही शिस्त आहे, ती पाळायला पाहिजे की नाही? आता मी तुला सांगितलं की या घरातून दुसरं कुणीही जात नाही, तरी तुला जायचंय, मग कायमचीच निक, म्हणजे कुणालाच त्रास नको. ओके. अजून ठरत नाही का ग तुझं? बरं बरं, विचार कर. हा बरं, समजा तुझं इथेच याच घरी राहायचं ठरलं ना तर माझ्यासाठी की नाही छान कॉफी करून पाठव बाळा. किती उशीर? हा ते जरा कामात अडकलो. खिशात चार पैसे खुळखुळायला लागलेत ना तुझ्या, म्हणून जुने दिवस विसरलायस तू. विसरलास मी तुझ्यावर किती पैसे उधळलेत ते. ओ एक मिनिट एक मिनिट, तुम्ही माझ्यावर जे पैसे उधळलेत ना ते काय तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे म्हणून नाही, तुमच्या स्वार्थासाठी. कळलं ना? तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही पैसे उधळले माझ्यावर, तुमचं काम होतं माझ्याकडे म्हणून. होतं ना? होतं ना. पण तुमचं काम करतो करतो म्हणून मला देखील झुलवत ठेवलंस तू. माझं काम तर विसरलासच, पण सागरमुळे तुझ्या कुटुंबाला काय काय भोगावं लागलं बहुतेक हे देखील विसरलेलं दिसतोयस. जाऊ द्या राकेश बाबा. काय असतं ना, विसरणं हा माणसाचा स्वभाव धर्मच असतो. सॉरी, आता मी काय सांगणार तुम्हाला आहे की नाही तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही पण बऱ्याच गोष्टी विसरल्यात ना, विसरल्यात. हे तुझी फालतूची बडबड ऐकायला आलो नाही आम्ही. विजयने तुला काय सांगितलं हे तरी लक्षात आहे का? नाही मला सांगू नकोस हवं तर. तू लक्षात ठेव, सागरवर सूड उगवायचा होता तुला, तशी प्रतिज्ञा केली होतीस तू. त्याला धडा शिकवायचा होता ना तुला. बहुधा तुला त्याचा देखील विसर पडलेला दिसतो, तीच आठवण करून द्यायला आलो होतो मी. हे बघ, तुझ्यापेक्षा जास्त महत्वाची कामं माझ्याकडे आहेत.